नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स बीएच कॉमर्स एएम सायन्स अर्थात केटीएचएम महाविद्यालय नाशिक विभाग वाणिज्य द्वितीय वर्ष वाणिज्य मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन सुरेश शेट्टी तुम्हा सर्वांचे केटीएचएम ई लर्निंग या प्लॅटफॉर्मवर स्वागत करते. मित्रांनो, तुम्हाला हे माहीतच आहे की 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी पुणे विद्यापीठाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम हा 2019 पॅटर्न म्हणजेच CBCS नुसार किंवा निवड आधारित श्रेयांक पद्धतीनुसार असून आज आपण द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गाच्या द्वितीय म्हणजेच चौथ्या सत्रासाठी असलेल्या व्यावसायिक उद्योजकता स्पेशल पेपर 1 या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख थोडक्यात करून घेणार आहोत. मित्रांनो, या विषयाच्या मूल्यमापनाच्या अनुषंगाने या विषयासाठी विद्यापीठाने एकूण 4 क्रेडिट्स निर्धारित केलेले आहेत. त्यामध्ये 3 क्रेडिट्स हे थेअरीसाठी आणि 1 क्रेडिट हे प्रॅक्टिकल किंवा प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असे विभाजन केलेले आहे. म्हणूनच यासाठी अंतर्गत मूल्यमापन पद्धतीही अवलंबिली जाते. तसेच या विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी 30, प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 20 आणि विद्यापीठ परीक्षेसाठी 50 अशा एकूण 100 गुणांची वर्गवारी केलेली आहे. हे तुम्ही इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. यानंतर आता आपण व्यावसायिक उद्योजकता स्पेशल पेपर 1 या विषयाची उद्दिष्टे समजून घेणार आहोत. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे व्यावसायिक उद्योजकतेच्या संकल्पना आणि त्यातील पैलू समजून घेणे. दुसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना उद्योजक आणि उद्योजकता याबद्दल जागरूक करणे. तिसरं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना व्यावहारिक सर्वेक्षण किंवा प्रकल्प कार्याद्वारे परिचित करून या विषयामधील संकल्पना पूर्णपणे समजून घेण्यास सक्षम करणे. त्यानंतर यशस्वी उद्योजकांच्या अभ्यासाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय प्रोत्साहन निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना विविध उद्योजकीय संधी व उद्योजकता विकासातील आव्हाने याबद्दल जागरूक करणे. तसेच यशस्वी उद्योजकांच्या जीवनचरित्राचा अभ्यास समजावून सांगणे. यानंतर आता मुख्य अभ्यासक्रमाकडे वळूया. मित्रांनो, या विषयाच्या चौथ्या सत्रामध्ये एकूण 4 प्रकरणे दिलेली आहे. पहिलं प्रकरण आहे सामूहिक उद्योजकता, दुसरं आहे ते म्हणजे विविध उद्योजकीय संधी, तिसरे आहे ते म्हणजे उद्योजक आणि उद्योगांचा विकास किंवा अभ्यास, आणि चौथं प्रकरण आहे ते म्हणजे उद्योजकता विकासातील आव्हाने. चला तर मग हे चारही प्रकरणं आपण एकामागे एक बघूया. तत्पूर्वी त्यामधील विविध घटकांचा अभ्यास आपण तो करणार आहे तेही समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, पहिल्या प्रकरणात आपण सामूहिक उद्योजकता ह्या पहिल्या प्रकरणात प्रस्तावना जाणून घेणार आहोत. त्यानंतर सामूहिक उद्योजकतेचा अर्थ समजून घेणार आहोत. तसेच सामूहिक उद्योजकतेची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. त्यानंतर वैयक्तिक उद्योजकता आणि सामूहिक उद्योजकता यामधील फरक यावर चर्चा करणार आहोत. तसेच या प्रकरणामध्ये आपण सामूहिक उद्योजकतेचे फायदे आणि सामूहिक उद्योजकतेचे तोटे हे समजून घेणार आहोत. त्यानंतर स्वयंसहायता बचत गट याचा अर्थ व उत्पत्ती याचा अभ्यास आपण करणार आहोत. तसेच बचत गटाची वैशिष्ट्ये कोणती आहेत यांचाही विचार आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यानंतर स्वयंसहायता बचत गटाचा उगम या मुद्द्यावरही आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर स्वयंसहायता बचत गटाचे व्यवस्थापन याचा अभ्यास आपण करणार आहोत. तसेच महाराष्ट्रातील स्वयंसहायता बचत गटाची प्रगती आणि स्वयंसहायता बचत गटाचे एक आदर्श उदाहरण या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. यानंतर आता पुढचं दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे विविध उद्योजकीय संधी. या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला प्रस्तावना समजून घेणार आहोत. त्यानंतर भारत आणि जागतिक सेवा या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. तसेच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका नेमकी काय आहे हेही जाणून घेणार आहोत. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका समजून घेणार आहोत. त्यानंतर सेवांची वैशिष्ट्ये, सेवांचे वर्गीकरण या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. तसेच सेवा उद्योगाचे व्यवस्थापन,
त्याचबरोबर सेवा उद्योगातील संधी या मुद्द्यांवर आपण या प्रकरणात चर्चा करणार आहोत. यानंतर आता तिसरे प्रकरण आहे ते म्हणजे उद्योजक आणि उद्योगांचा अभ्यास. या प्रकरणामध्ये आपण श्री राधा किसन दमानी यांची व्यावसायिक कारकीर्द आणि व्यावसायिक गुंतवणूक याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर रितेश अग्रवाल यांचे सुरुवातीचे जीवन तसेच त्यांची व्यावसायिक कारकीर्द, व्यावसायिक गुंतवणूक यांचा अभ्यास आपण सविस्तर करणार आहोत. त्यानंतर संजीव भिकचंदानी यांचे सुरुवातीचे जीवन आणि व्यावसायिक कारकीर्द याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर मुंबईचे डबेवाले या मुद्द्याचाही आपण किंवा मुंबईच्या डबेवाल्यांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. आणि रतन टाटा यांचे सुरुवातीचे जीवन तसेच त्यांची व्यावसायिक कारकीर्द आणि समाज उपयोगी त्यांनी केलेली कार्य या सर्व यशस्वी उद्योजकांचा अभ्यास आणि त्यांच्या उद्योगांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये सविस्तरपणे करणार आहोत. आणि आता शेवटचं प्रकरण चौथं ते म्हणजे उद्योजकता विकासातील आव्हाने. या प्रकरणामध्ये आपण प्रस्तावना जाणून घेणार आहोत. त्यानंतर उद्योजकता विकासातील आव्हाने कोणती आहेत ते समजून घेणार आहोत. तसेच जागतिकीकरणाच्या बाजू, जागतिकीकरणाचे मापन व जागतिकीकरणाचे आव्हाने हेही आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर भारतातील उद्योजकता विकासाच्या बाजू व आव्हाने या मुद्द्याचाही सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर उद्योजकतेवर कोरोना व्हायरसचा परिणाम या मुद्द्याचाही आपण येथे विचार करणार आहोत. यानंतर आता आपण या विषयासाठी किंवा या विषयाच्या अभ्यासासाठी असलेली संदर्भ ग्रंथी सूची बघूया. मित्रांनो, या विषयाच्या अभ्यासासाठी किंवा स्टडी मटेरियलसाठी तुम्ही डॉक्टर येवले, डॉक्टर पाटील, डॉक्टर भक्कड यांनी लिहिलेलं उद्योजकता विकास प्रशांत पब्लिकेशन्स जळगाव हे बुक तुम्ही वापरू शकता. त्यानंतर डॉक्टर येवले, डॉक्टर सुखदने, डॉक्टर चौधरी यांचं पुन्हा एक उद्योजकता विकास प्रशांत पब्लिकेशन जळगाव हेही पुस्तक तुम्ही या विषयासाठी वापरू शकता. तसेच माधुरी लेले, डॉक्टर माधुरी लेले यांचं व्यावसायिक पर्यावरण व उद्योजकता विकास श्री साईनाथ प्रकाशन नागपूर हेही पुस्तक तुम्ही यासाठी वापरू शकतात. तसेच डॉक्टर बोत्रे, डॉक्टर भोसले, डॉक्टर माने यांनी लिहिलेलं व्यावसायिक पर्यावरण व उद्योजकता अथर्व प्रकाशन पुणे हे पुस्तक तुम्ही या विषयासाठी वाचू शकता. त्यानंतर डॉक्टर येवले, डॉक्टर आर पी कळमकर, डॉक्टर राकेश श्रीसुरम यांचं व्यावसायिक उद्योजकता प्रशांत पब्लिकेशन जळगाव हे पुस्तक तुम्ही संदर्भ म्हणून वापरू शकता. आणि शेवटी प्राचार्य डॉक्टर कडवेकर, प्राचार्य डॉक्टर रावळ, प्राध्यापक कोठावदे यांचं व्यावसायिक उद्योजकता डायमंड पब्लिकेशन पुणे हेही संदर्भ पुस्तक तुम्ही व्यावसायिक उद्योजकता या विषयासाठी वापरू शकता. या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आज इथेच थांबूया. धन्यवाद.